सिल नेटवर्क पर तो रिजल्ट करेंगे न्यूज टाइम एक शोध सकता है। नमस्कार, तुम्ही पाहतात एसएम नेटवर्क प्रस्तुत इतरगंजी न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। इतरगंजीत मंत्री छगन भुजबळ यांचा निषेध। मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर तथ्यहीन व बिनबुडाचे आरोप करत त्यांचा अपमान केला। यांच्या विरोधात इचलकरंजी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी पुतळा येथे जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी मदन कारंडे, नितीन जांभळे व पदाधिकारी उपस्थित होते। देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा माननीय श्री शरदचंद्रजी पवार यांच्यावर मंत्री श्री छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर तथ्यहीन व बिनबुडाचे आरोप करत त्यांचा अपमान केला। तरी या सगळ्याच्या विरोधात इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी पुतळा येथे जाहीर निषेध करण्यात आला। तसेच जालनातील मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकावर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला। त्याबद्दल ह्या बेजबाबदार सरकारचा इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला। सदर निदर्शनावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य माननीय श्री मदनराव कारंडे म्हणाले की मंत्री छगन भुजबळ हे शिवसेनेमध्ये गद्दारी करून पवार साहेबांसोबत आले। त्यानंतर पवार साहेबांनी अनेक पदे देऊन त्यांचा सन्मान केला, परंतु बीडच्या सभेमध्ये त्यांनी पवार साहेबांवर चुकीच्या पद्धतीने आरोप करून त्यांचा अपमान केला। त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो, येणाऱ्या काळात जनताच त्यांना उत्तर देईल। तसेच जालनातील मराठा आंदोलनकावर जो अमानुष लाठीचार्ज झाला त्याबद्दल सरकारचा जाहीर निषेध केला। येणाऱ्या काळात सरकारला याची किंमत चुकवावी लागेल। त्यानंतर इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष माननीय श्री नितीन जांभळे म्हणाले की शिवसेनेतून गद्दारी करून मंत्री छगन भुजबळ हे पवार साहेबांच्या बरोबर आले। पवार साहेबांनी त्यांना अनेक पदे देऊन त्यांचा सन्मान केला। बाळा नांदगावकर यांनी जेव्हा भुजबळांचा पराभव केला तेव्हा पवार साहेबांनी त्यांना विधान परिषदेवर घेऊन विरोधी पक्ष नेता केले। पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अशी पदे देऊन त्यांचा सन्मान केला। परंतु ज्या पद्धतीने भुजबळ यांनी पवार साहेबांवर आरोप करून जो अपमान केला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। यानंतर परत कधी आमचे दैवत पवार साहेब यांच्यावर अपशब्द काढले किंवा अपमान केला तर आम्ही युवक खपून घेणार नाही, त्याला जसास तसे उत्तर देऊ। तसेच जालनामध्ये मराठा आंदोलनकावर जो अत्याचार झाला त्याबद्दल सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला। यावेळी माजी नगरसेवक राजू खोत, अमरजित जाधव, संतोष शेळके, बाळासो नाकील, युवक शहराध्यक्ष अभिजित रवंदे, युवती अध्यक्षा प्रियदर्शनी बेडगे, बानुबी पठाण, प्रियंका कांबळे, अमोल भाटले, जनार्दन गोडसे, सचिन कांबळे, मच्छिंद्र नांगरे, आनंद कांबळे, संदीप कारणे, प्रकाश बरकाळे, निलेश वरुडे, गुड्डू शेख, हरी पाटील, विजय लोंढे, अनिकेत गुरुसाळे, संजय बडवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम एक शोध सत्यासाठी।